आज आपण 2020-21 जे लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट आहे BAMS प्रायव्हेट कॉलेजमध्ये कॅटेगरीने आहे त्या विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग नीटच्या मार्कनुसार जे YAM कोडोळी कोल्हापूर या कॉलेजची माहिती आपण बघणार आहोत. सर्व अधिकृत माहिती आहे. ही माहिती ज्या विद्यार्थ्यांना 12वीमधील जे विद्यार्थी आहेत तसेच ज्यांना ह्यावर्षी ॲडमिशन घ्यायचं आहे या कॉलेजला त्या विद्यार्थ्यांकरिता नीटचं ऑल इंडिया रँकिंग कॅटेगरीने आहे किती पाहिजेल, नीटचे मार्क किती पाहिजेल कॅटेगरीने आहे याकरिता अत्यंत उपयुक्त माहिती अधिकृत माहिती आहे सर्व. तर एस म्हणजे नीटचं ऑल इंडिया रँकिंग, एम म्हणजे नीटचे मार्क. SC कॅटेगरीतील ज्या विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग 2,63,327 आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. तसेच ज्या SC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे नीटचे मार्क 339 जास्त आहे किंवा 339 जवळपास आहे अशा विद्यार्थ्यांचं देखील ॲडमिशन SC कॅटेगरीमधून या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ST कॅटेगरीतील ज्या विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग 435,619 आतमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या ST कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे नीटचे मार्क 239 जास्त आहे, 239 जवळपास आहे अशासुद्धा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या VJ कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे नीटचे मार्क 1,35,287 आतमध्ये नीटचं ऑल इंडिया रँकिंग अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या VJ कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे नीटचे मार्क 447 जास्त आहे, 447 जवळपास आहे अशासुद्धा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या NT1 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग 1,97,988 आतमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॅटेगरीमधून या कॉलेजमध्ये होऊ शकतं. तसेच ज्या NT1 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे नीटचे मार्क 319 जास्त आहे, 319 जवळपास आहे अशासुद्धा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या NT2 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग 1,72,836 आतमध्ये आहे अशासुद्धा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. तसेच ज्या NT2 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे नीटचे मार्क 411 जास्त आहे, 411 जवळपास आहे अशासुद्धा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या NT3 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग 211,505 आतमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन देखील या कॉलेजमध्ये होऊ शकतं. तसेच ज्या NT3 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे नीटचे मार्क 378 जास्त आहे, 378 जवळपास अशासुद्धा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या OBC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे नीटचे ऑल इंडिया रँकिंग 2,60,747 आतमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांचं देखील ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या OBC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे नीटचे मार्क 341 जास्त आहे, 341 जवळपास अशासुद्धा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. EWS कॅटेगरीतील विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. ओपन कॅटेगरीतील ज्या विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग 242,480 आतमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे नीटचे मार्क 354 जास्त आहे किंवा 354 जवळपास आहे अशासुद्धा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. D1, D2, D3 तसेच PH फिजिकल हँडिकॅप, MKB, NRI कोट्याची माहिती या ठिकाणी उपलब्ध नाही आहे.